शनिवार की सुबह कपिलनगर थाना अंतर्गत प्रतिबंधित तंबाकू बेचने वाले उपलवाड़ी गोविंदगढ़ निवासी आरोपी रियाजुद्दीन निजामुद्दीन अंसारी को पुलिस ने 3,96,450 रुपए के माल के साथ गिरफ्तार किया है। यह कार्रवाई कपिलनगर पुलिस द्वारा की गई है। आज सकाळी गोपनीय खबर मिळाली, कपिलनगर पोलीस स्टेशन आदीमध्ये उपलवाड़ी शहीनशाह चौक या परिसरामध्ये एक इसम त्याच्या राहत्याघरामध्ये काही प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पान मसाला अशा वस्तूंचा साठा करून त्याची विक्री करत आहे। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनकडील तपास पथक आम्ही स्वतः त्या ठिकाणी पोहोचून खात्री केली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या घरामध्ये गोण्यांमध्ये माल भरून असल्या मिळून आला। तर पुढील कारवाईसाठी आपण अन्न सुरक्षा विभाग त्यांच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं, त्यांच्या समक्ष सदर मालाचा पंचनामा करण्यात आलेला आहे। पंचनाम्यामध्ये एकूण सध्या आत्तापर्यंत 5,60,000 आसपास मालाची किंमत आहे जो प्रतिबंधित माल मिळून आला त्याची। त्यातील जो आरोपी आहे तो रियाज अन्सारी राहणार ताजनगर, ज्याने त्या ठिकाणी एक किरायाने घर केलं होतं त्या ठिकाणी तो मालाचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती होती। त्याच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत।